राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं नोटबंदीच्या विरोधात क्रांती चौक आणि जिल्हाधिकारी कार्यालय इथे निदर्शनं करण्यात आली. क्रांती चौक इथे महिला आघाडीच्या वतीनं तर जिल्हा समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं करण्यात आली. नोटबंदीमुळे शेतकरी, कष्टकरी, असंघटित कामगार आणि सर्वसामान्य जनतेचा मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. ही परिस्थिती केंद्र सरकारनं सुधारावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं केंद्र सरकारच्या विरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. 1000 आणि 500 नोट बंद होऊन 50 दिवस होऊन गेलेत, तरीही सर्वसामान्यांना त्रास अद्याप कमी झालेला नाहीये. खरं तर सामान्यांकडे काळा पैसा नसतोच. शेतकऱ्यांनी उत्पन्न काढलं तर ते जे काही पैसे देतात ते रोखीत असतात, तो काळा पैसा नसतो. सहकारी बँक आणि पतसंस्थेवर निर्बंध घालून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्वाचा मार्ग बंद करण्यात आला आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारनं तातडीनं उपाययोजना करावी यासाठी राष्ट्रवादीनेही धरणं आंदोलन केलं आहे. या निदर्शनामध्ये अनिल पाटील, आमदार सतीश चव्हाण, आमदार भाऊसाहेब चिकडगावकर, सुधाकर दादा सोनवणे, रावसाहेब शेजूळ, अजय दिघोळे आदींची उपस्थिती होती. नोटबंदीमुळे 2000, 1500 रुपयात शेतकऱ्याला आज मजुराला पैसे देण्यासाठी पैसा राहत नाही. त्यामुळं आज शेतकऱ्याचा व्यवसाय सुद्धा मोडगळीस आला. त्यामुळं आज केंद्र सरकारने जो निर्णय घेतला हा पूर्णपणे फसलेला आहे. कारण बँकावर जे काही तयारी करायची होती ती तयारी यांची कोण झाली नाही. पवार साहेबांची जी काही इच्छा होती सुरुवातीला किंवा हा चांगला निर्णय, पण जी तयारी आहे ही तयारी मोडगळीस आली. शहरीकरणामुळं हा भारत सुधारणार नाही. आज शेती व्यवसाय असला तरच भारत सुधारू शकतो. आणि याच्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आक्रमक भूमिका घेतल्या जाईल. जेल भरो आंदोलन, रस्ता रोको अशा प्रकारचे इथून पुढच्या काळात जर कधी नाही सुधारणा झाली तर आम्ही पुढचे पावलं उचलू. केंद्र सरकारच्या नोटबंदी घोषणेमुळे सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास आणि सरकारच्या चुकीच्या घोषणांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीनं क्रांती चौकमध्ये सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली. यावेळी माजी आमदार फौजिया खान यांच्या अध्यक्षतेखाली या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चामध्ये मनमोहन सिंग ओबेराय, ख्वाजा शरफुद्दीन, अभिजित देशमुख, अब्दुल रहमान सौदागर या ज्येष्ठ नेत्यांसह सलमा शेख, शहाजा फिरोज त्याचप्रमाणे मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते. आज एटीएमच्या समोर हजारोच्या संख्येने आपल्याला लोक दिसतात. शेकडोंचे जीव गेलेले आहे या नोटाबंदीच्या प्रक्रियेमध्ये. लोकांचे धंदे बंद झाले, उद्योग बंद झाले, मजुराला मजदूरी मिळत नाही आहे, शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. हे जे सगळ्या देशामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे याला जबाबदार या केंद्र सरकारचा निर्णय आहे. त्याच्यामध्ये त्यांनी तयार केली नव्हती, तयारी योग्य केली नव्हती. आणि म्हणून आज एवढे दिवस झाले तरीसुद्धा आज भारताचे त्रस्त आहे. आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या विरोधात आज आंदोलन उभारलेलं आहे. सरकारने करे ते पूरा कंप्लीटली फ्लॉप हुआ है. 97-98% नोटा रिजर्व बैंक में आ गई. खाली गरीबों की पेरणुक हुई और जो 45,000 करोड़ टोटल नोटा कमाई हुई है और जेडीपी जो है सरकार की 0.1 गिर गई है, जिससे 1,30,000 करोड़ का नुकसान हुआ है भारत का. और मैं समझता हूँ ये नोटबंदी सिर्फ गरीबों को परेशान किया गया है और जितने भाजपा के लोग थे उनकी पूरी नोटा पहले जीने बैंक में जमा हो गई है और सारे नोटा उन्होंने जमा करे बाद नोटबंदी का कार्यक्रम किया है. हमारी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी इसका निषेध करती है. पंतप्रधान उन्होंने 50 दिन में अच्छे दिन आएंगे बोले थे, मगर आज 60 से 65 दिन हो गए. अच्छे तो नहीं, वो पुराने भी दिन आए तो बहुत अच्छा है. अच्छे दिन सिर्फ बड़े लोगों के आए और गरीब 50 दिन के बाद ऐसा सोच रहे थे कि उनके कोई